मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ। छान जीवन जगण्यासाठी फक्त विचार असून चालत नाही, तर आयुष्यामध्ये सुविचार असावे लागतात। आपल्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे आपले चांगले विचार आहेत। आपल्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे आपले चांगले विचार आहेत, कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकते, परंतु चांगले विचार माणसाला कधीच सन्मार्ग सोडू देत नाही। ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार करण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज दूर होतील आणि खूप सारे प्रश्न सुटतील। यशस्वी भरपूर जण असतात या जगामध्ये, यशस्वी भरपूर जण असतात, पण समाधानी फार कमी पाहायला मिळतात। यश हा आपल्या कर्तृत्वाचा विजय असतो आणि समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो। छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते। कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक जण असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो। जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन चांगला असेल ना, जगाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल, तर या दुनियेतील सर्वच गोष्टी मित्रांनो फार सुंदर दिसतात। आपली वाणी, वागणूक आणि आपले विचार, आपली वाणी, आपली वागणूक आणि आपले विचार हे आपल्या स्वतःचे उत्पादन आहे। आपण जेवढा उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत मिळत राहील। नाती जपण्यात मजा आहे, नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विनण्यात मजा आहे। येताना जरी एकटे आलो असलो तरी जाताना सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे। देणारा हा कायमच सर्वश्रेष्ठ असतो, देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा संकटात दिलेला मदतीचा हात असो। जीवनामध्ये काही प्रसंगी पैशाची गरज नाही भासत, तर आधाराची गरज भासते। यावेळी आधार देणारी व्यक्ती ही सर्वश्रेष्ठच असते। आपले दुःख किंवा आपली अडचण मोजक्याच 1% लोकांना सांगावी, आपले दुःख किंवा आपली अडचण मोजक्याच 1% लोकांना सांगावी, कारण 50% लोकांना आपल्या अडचणींविषयी काही घेणं देणं नाही, आणि 49% लोकांना आपण अडचणीत आहोत या गोष्टीचाच फार मोठा आनंद असतो। म्हणून आपली दुःख आणि आपली अडचणी खूप विचारपूर्वक सांगाव्यात। सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राखच उरते, सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राखच उरते, आणि त्या राखेला परत कधी सुगंध येत नाही। अगदी तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत कर्माचा, कर्तृत्वाचा आणि विचाराचा हा सुगंध पसरायलाच हवा आणि छान जगून घ्यायला हवं। जिवंत आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान, जीवन आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान, कारण झाडालाही माहीत नाही कोणतं गळेल पान। अट्ठासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान, अट्ठासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर विरोधाची भावनाच आपल्याला नेहमी हरवत असते। आणि हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हेही आयुष्यभर उमगत नाही। नको त्या गोष्टींना जास्त मोल दिलं, नको त्या गोष्टींना जास्त मोल दिलं की आयुष्याचा तोल साधणं कठीण होऊन जातं। देण्याची सवय लागून घेतली की मग येणं आपोआप सुरू होतं, देण्याची सवय लागून घेतली की मग येणं आपोआप सुरू होतं, मग तो मान असो, प्रेम असो अथवा वेळ असो। लोकांना आपलं ऐकायला आवडेल अशा पद्धतीनं बोलावं, लोकांना ऐकायला आवडेल अशा पद्धतीनं आपण बोलावं, आणि लोकांना आपल्याशी बोलायला आवडेल अशा पद्धतीनं आपण ऐकावं।
शब्दांनाही एक चव असते। शब्दांनाही मित्रांनो एक चव असते। बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघावी। जर स्वतःला चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती कशी चांगली वाटेल याचा देखील विचार करायला हवा। एक साधा विचार सुद्धा आपलं जीवन उजळवू शकतो। एक साधा विचार हा सुद्धा आपलं जीवन बदलवू शकतो। म्हणून नेहमी नवीन विचार मिळवत राहावे। प्रकृतीने माणसासमोर दोनच पर्याय ठेवलेले आहेत। निसर्गाने माणसासमोर दोनच पर्याय ठेवलेले आहेत। एक तर वाटून जा नाहीतर सोडून जा। कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही। दुःख हे मित्रांनो कधीच दागिन्यांसारखं मिरवू नका। आपलं दुःख दागिन्यांप्रमाणे कधीच मिरवू नये। वाटू शकलो तर आपला आनंद इतरांना वाटावा। केवळ ज्ञान असून भागत नाही। जीवन जगत असताना केवळ ज्ञान असून भागत नाही, ते केव्हा आणि कसं वापरायचं याचंही ज्ञान असावं लागतं। जगू शकलो आपण तर चंदनासारखं जगावं। जगू शकलो आपण तर चंदनासारखं जगावं। स्वतः झिजावं पण इतरांना मात्र सुगंधित करावं। जीवन हे नदीप्रमाणे आहे। आपलं जीवन हे नदीप्रमाणे आहे। समुद्र गाठायचा असेल तर खास कळगे पार करून वाहतं राहावंच लागेल। जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे। म्हणून तर म्हणतात जीवन आहे कला आणि जो शिकला तोच भला। सकाळ कितीही चांगली असली तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नाही। सकाळ कितीही छान असली तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नाही। अगदी तसंच लहानपण आणि तरुणपण कितीही छान वाटलं तरी तिथे कायमचं थांबता येत नाही। हळूहळू सूर्यास्ताकडं सर्वांना जावंच लागतं। काळजाची प्रत्येक जखम मित्रांनो भरून येते। काळजाची प्रत्येक जखम भरून येते। कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो। प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल। एखाद्या प्रकरणात स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल। पण शत्रू मात्र कधीच निर्माण करू नका। माणसानं उंच शिखरावर जरूर चढावं पण जगाने आपल्याकडे पाहावे म्हणून नाही, तर शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून उंचीवरती जावं। यश कधीच मित्रांनो एकटं येत नाही। जेव्हा जेव्हा आपल्याला यश मिळतं तेव्हा ते कधीच एकटं येत नाही। ते कायमच आपल्या सोबत अपेक्षांचं ओझ, जबाबदारीची जाणीव आणि टीकाकारांची फौज घेऊन येत असते। आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा आहे। आपला विचार हा आपल्या भविष्याचा चेहरा आहे। नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचण दिसेल आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल। शेवटी इतकंच सांगेल मित्रांनो, सर्वांना हसवा पण कधीच कुणावर हसू नका। सर्वांना हसवा पण कधीच कुणावर हसू नका। सर्वांचं दुःख वाटून घ्या पण कधी कुणाला दुःख देऊ नका। आणि सर्वांच्या वाटेवर दिवा लावा पण हृदय मात्र कुणाचं जाळू नका।